दिवस आजची सकाळ सगळ्यांसाठी एक दुःखद दृश्य घेऊन आलेत असं म्हणावं लागेल, कारण अगदी 2 दिवसांपूर्वी तमिळनाडूमधल्या कुन्नूरमध्ये झालेल्या अपघातामध्ये जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे आणि आज ब्रिगेडियर लीडर यांना दिल्लीमध्ये अखेरचा निरोप दिला जातोय. बरार स्क्वायर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव इथे आणण्यात आले. अनेक मान्यवरांनी त्यांना अंतिम सॅल्यूट दिलाय. पत्नी गीतिका लीडर, मुलगी आशना लीडर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि अत्यंत भावनाशील भावनाप्रधान वातावरण इथे पाहायला मिळते. आज सकाळपासून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह दिल्लीमधले अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी सर्वांनी येऊन आज ब्रिगेडियर लीडर यांना मानवंदना दिली. काही वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही पुष्पचक्र अर्पण करून ब्रिगेडियर लीडर यांना आदरांजली वाहिली. आणि आता ब्रिगेडियर लीडर यांची कन्या त्यांना अखेरचा निरोप देते. दिल्लीमधल्या बरार स्क्वायर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. ब्रिगेडियर लीडर यांच्या कन्या आशना या सध्या त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. 1990 साली भारतीय लष्करामध्ये दाखल झालेले ब्रिगेडियर लीडर यांनी आपली कारकीर्द सतत अशी ठेवली होती की जी सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी होती. आणि आत्ता ते CDS बिपिन रावत यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करत होते. कुन्नूरला जाताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये ब्रिगेडियर लीडर यांचं निधन झालं. अवघ्या सैन्य दलासाठी, अवघ्या भारतीय सैन्य दलासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे. कदाचित नजीकच्या काळामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्यापासूनसुद्धा इतका मोठा अपघात, इतका मोठा आघात भारतीय सैन्यासाठीसुद्धा पहिल्यांदाच असावा अशा प्रकारचा हा अपघात. तीनही दलांचं नेतृत्व करणाऱ्या, तीनही दलांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करणारे जनरल बिपिन रावत, CDS पदावर काम करणारे जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 लष्करी अधिकाऱ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. CDS बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार म्हणून ब्रिगेडियर LS लीडर हे काम करत होते आणि मेजर जनरल पदावर त्यांची लवकरच नियुक्ती होणार होती. खरं तर अगदी कुटुंबापासून त्यांना वारसा होता लष्करी सेवेचा. वडीलही सैन्यामध्ये होते. ब्रिगेडियर LS लीडर यांच्या पत्नी आणि कन्या या अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना अखेरचा निरोप देत आहेत.
जनरल रावत यांनाही आज अखेरचा सॅल्यूट दिला जाणार आहे. आज दुपारी जनरल बिपिन रावत यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले जातील. तर ब्रिगेडियर लीडर यांना सध्या बराज स्क्वेअरवर अखेरचा निरोप दिला जातोय. पूर्णपणे शासकीय इतमामामध्ये, लष्करी इतमामामध्ये त्यांना हा निरोप दिला जातोय. तिरंग्यामध्ये लपेटलेला ब्रिगेडियर लीडर यांचा पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सध्या नेलं जाते. अवघ्या देशाला, भारतीय सैन्य दलांना हादरवून टाकणारी ही घटना तमिळनाडूतल्या कुंदूरमध्ये घडली, जिथून हेलिकॉप्टरचा प्रवास होत असताना. खरं तर खूप मोठ्या अंतराचा हा प्रवास नव्हता, मात्र खराब हवामानामुळे जी आत्तापर्यंत माहिती समोर आली आहे, हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं, मोठी आग लागली आणि या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असलेल्या 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारीसुद्धा प्रवास करत होते, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CDS जनरल बिपिन रावतसुद्धा यामध्ये प्रवास करत होते आणि जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लीडरही प्रवास करत होते. दुर्दैवानं या सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. अगदी काही वेळापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बराज स्क्वेअरवर येऊन ब्रिगेडियर LS लीडर यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आणि ही जी आपण दृश्य आत्ता स्क्रीनवर पाहतोय, जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीमध्ये आणलं गेलंय. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुरिका यांचाही अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यानंतर जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव आता दिल्लीमध्ये आणलं जाते. आज दुपारी जनरल बिपिन रावत यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज अवघी दिल्ली शोकाकुल आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येनं लष्करी अधिकारी गमावण्याची आणि त्यांना अखेरचा निरोप देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी काही काळ ठेवलं जाईल, त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल, आदरांजली वाहिली जाईल आणि त्यानंतर आज दुपारनंतर जनरल बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लष्करी अधिकाऱ्यांकडून या सर्व अधिकाऱ्यांना मानवंदना दिली जाते. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. दिल्ली पोलीससुद्धा सर्वांना अंत्यदर्शन घेता येईल या दृष्टीनं व्यवस्था करताना दिसत आहेत. वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त आज दिल्लीच्या रस्त्यांवर ठेवला आहे. एकीकडे ब्रिगेडियर लीडर यांना निरोप दिला जात असतानाच CDS जनरल रावत यांचं पार्थिव सुद्धा दिल्लीमध्ये आणण्यात आले. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुरिका यांच्यावर आज दिल्लीमध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्या पक्षाचे खासदारही काही वेळातच जनरल रावत यांच्या घरी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. जनरल रावत यांच्यासह एकूण 13 जणांचं बुधवारी कुन्नूरमधल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं आणि काल त्यांचं पार्थिव दिल्लीमध्ये आणण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. दुपारी 12:30 ते 2 या वेळेमध्ये लष्करी अधिकारी आणि जवानांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर लष्करी इतमामात त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दुपारी 4 वाजता दिल्लीतल्या बराड स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जनरल रावत यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. तर जनरल रावत यांना आज तमाम भारतीय सैन्य दल अखेरचा सॅल्यूट करेल. भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर जनरल बिपिन रावत हे सध्या CDS म्हणून काम करत होते. CDS हे पहिलंच भारतामध्ये निर्माण करण्यात आलेलं पद आहे, जे पहिलंच पद होतं ज्या पदावर पहिल्यांदा बसण्याचा मान जनरल बिपिन रावत यांना मिळाला होता. जवळपास 1 वर्ष त्यांनी या पदावर काम केलं आणि याच पदावर काम करत असताना, ऑफिशियल ड्युटीवर असताना, तमिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करताना त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या आणि इतर अधिकारीही त्यांच्यासोबत होते. दुर्दैवानं या अपघातामध्ये त्यांच्या पत्नी जनरल बिपिन रावत यांच्यासह आणखी 13 जणांचा मृत्यू झाला. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुरिका रावत यांचं पार्थिव सध्या दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.